तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। स्वरूप वाचनालयाच्या इमारत विस्तारासाठी 15 लाख रुपये इतका निधी देणार असल्याची माहिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी ते तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यासमयी त्यांनी ही माहिती दिली। सागाव येथे बऱ्याच दिवसापासूनची स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेची मागणी होती। गावाला शैक्षणिक वारसा चांगल्या प्रकारचा आहे, तसेच गावातील बहुतांश मुले मुली स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी शहराच्या ठिकाणी जातात, तर काही आर्थिक परिस्थिती बेताची असणारी गावीच अभ्यास करतात। अशा वेळी गावातील मुलांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळत नाही, म्हणून बऱ्याच दिवसापासून येथील स्वरूप वाचनालयाच्या इमारतीचे विस्तार करून पहिल्या मजल्यावरती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणी करणे प्रस्तावित होते। महापूर कोरोना यामुळे ही मागणी प्रलंबित राहिली होती। त्यावेळी शिवसेना नेते अभिजित पाटील, सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील, स्वरूप वाचनालयाचे अध्यक्ष सतीश सुतार, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, ग्रंथपाल धनाजी अस्वले, पंकज पाटील आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते।